श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत 35 HIV बाधित विद्यार्थ्यांना अन्नधान्यांच्या किटचं वाटप करत वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं 8व्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता शहरातील HIV बाधित 35 विद्यार्थ्यांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे. श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठाननं गेल्या 8 वर्षात गरीब, निराधार आणि झोपडपट्टी तसेच कामगार वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना, अपंग याचबरोबर अंध अशा समाजातल्या विविध घटकांना अन्नधान्यांचं वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा आजही कायम राखली आहे. यावर्षी लष्कर जवळील आदर्श दूध डेअरी येथे मान्यवरांच्या हस्ते HIV बाधित 35 विद्यार्थ्यांना गहू, मटकी, साखर, तांदूळ, शेंगा आणि गुळ प्रत्येकी 1-1 किलो असे एकूण 6 किलोच्या अन्नधान्यांचे किट वाटप करण्यात आलेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हिल क्लबचे मेंबर कविता डागा, सोलापूर जिल्ह्याचे रोटरी संचालक राकेश उदगिरी, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बंग, नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल विविंगचे संस्थेचे अध्यक्ष आनंद लांडगे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापुरातील दानशूर आणि ग्रुप मेंबर व्यक्तीच्या सहाय्यानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रथमेश कासारी यांनी केलं तर आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल वर्कर सचिन राठोड, महेश डेंगळे, संतोष अलकुंटे, केशव भैया, महेश भाईकट्टी, शिवानंद भाईकट्टी, विजयश्री आमले, अनिता बनसोडे, आरती रेड्डी, सुनाभी शेख, अक्षता कासट, शुभांगी लचके, भारती जवळे, तृप्ती पुजारी आदींनी परिश्रम घेतले.